नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल मस्त असा थंडगार ओल्या खोबऱ्याचा मिल्कशेक बनवतोय तर रेसिपी खूप साधी सोपी आहे पण चवीला एकदम भन्नाट लागते तर लगेच आता आपण हा ओल्या खोबऱ्याचा मिल्कशेक कसा करायचा ते पाहूया ओल्या खोबऱ्याचा मिल्कशेक करण्यासाठी सर्वात आधी मी एक नारळ फोडून घेतलं आणि नंतर त्यातलं पाणी बाजूला काढून ठेवलं आणि त्याचे तुकडे करून घेतले आणि नंतर खोबऱ्याचा जो पाठीकडचा भाग असतो तो, तो सोलण्याने असा सोलून घेतला आणि नंतर त्याचे सुरीने काप करून घेतले तर तुम्ही इथे पाहू शकता मी सगळ्या ओल्या खोबऱ्याचे असे बारीक अगदी पातळ काप करून घेतलेत तर कपने जर हे मोजलं तर साधारण दीड कप हे ओलं खोबरं असेल हे खोबरं आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे तर चटणीपेक्षा जो मोठा मिक्सरचा जार असतो म्हणजे मधलं मिक्सरचं भांडं असतं त्यामध्ये मी घातलं आहे म्हणजे अगदी हे खोबरं एकदम छान बारीक फिरवलं जातं आणि सुरुवातीला नुसतंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे खोबरं फिरवून घेतलं आहे यामध्ये आता आपण जे नारळाचं पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते घालूया सुद्धा यामध्ये आपण आईस क्यूब्स घालू शकतो पण त्यामुळे मिक्सरवर लोड येण्याची शक्यता असते त्यामुळे मी घातलेलं नाही थंड दूधच वापरती आहे तर दूध आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आणि याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरमधून आता फिरून घेतलं आहे आपण हे चाळणीवर घालूया आणि असं गाळून घ्यायचं आहे तर चमच्याने चांगलं ह्याला दाबून गाळायचं आहे म्हणजे दूध खाली सगळं जमा होतं नारळाचं आणि वर असा चोथा राहतो आणि नंतर परत हे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे परत आपण थोडंसं दूध घालूया तर दूध मी इथे अगदी फ्रीजमधलं थंडगार वापरते आहे आणि साय काढलेलं दूध आहे परत फिरून घ्यायचं आहे आणि परत पहिलेप्रमाणेच गाळून घ्यायचं आहे चांगलं चमच्याने दाबून घ्यायचं म्हणजे या ओल्या खोबऱ्यातलं सगळं दूध खाली जमा होतं अशा पद्धतीने चमच्याने दाबायचं आहे आणि परत जे वर ओलं खोबरं राहतं ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे तर एकूण मी यासाठी दोन कप थंडगार दूध वापरलं आहे याला फिरून घेऊया आणि फिरून घेतल्यानंतर परत गाळून घ्यायचं आहे तर असं मी एकूण तीन वेळेस करून घेतलं आहे तर छान असं भरपूर दूध खाली जमा झालं आहे तर अगदी कोरडं असं तुम्हाला ओलो खोबरं आता वर दिसत असेल एकदम कोरडं झालं आहे यातलं पूर्ण दूध आपण काढून घेतलं आहे आणि आता यामध्ये काहीच उरलेलं नाही तर हे असं ओलं खोबरं तुम्ही आता भाजीसाठी वापरू शकता किंवा अगदी साखर आणि गूळ घालून खाल्लं तरी खायला छान लागतं आणि हे जे आता खाली दूध जमा झालं आहे यामध्ये मी दोन चमचे पिठी साखर घातली आहे साखर हवं तर तुम्ही फिरून घेतानाच घालू शकता पण मग वरचा जो चौथा असतो तो आपल्याला भाजीसाठी वापरता येणार नाही त्यामुळे मी या स्टेजला साखर घातली आहे यामध्ये आता तुम्ही आवडत असेल तर वेलचीपूड किंवा व्हॅनिलायसेन्स पण घालू शकता किंवा फिरवताना मुलांना देत असाल तर ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता पण मी प्लेनच ठेवलं आहे प्लेन ठेवलं म्हणजे ओल्या खोबऱ्याची चव पितांना खूप छान लागते तर मी आता इथे थंडगार दूधच वापरलं आहे त्यामुळे लगेच सर्व करते आहे तुम्ही हवं तर हे फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा पिऊ शकता आता ग्लासमध्ये ओतून घेऊया वरून थोडेसे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घातले आहेत तर जरूर हा मिल्कशेक बनवून पहा चवीला अप्रतिम असा लागतो ओल्या खोबऱ्याची टेस्ट भन्नट लागते आणि रेसिपी आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा जरूर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा